मराठीच्या पुस्तकातून आज आपण पढणार आहोत अपार प्रेम। तर मुलांनो चला आज आपण वाचूया अपार प्रेम। तर कोणाच्या मध्ये असेल अपार प्रेम, तुम्ही सांगा बघू। तुमच्या मनामध्ये कोणाच्यासाठी अपार प्रेम आहे? करेक्ट, आई बाबांसाठी, भाऊ बहिणींसाठी। ओके, बरोबर की नाही? तर चला तुमच्यासारखीच एक स्टोरी अपार प्रेमची आज आपण वाचूया। तर मुलांनो चित्रामध्ये पहा काय दिसत आहे। बरोबर, जंगल सारखे काहीतरी दिसते, हो ना? तर चला आपण पाहूया। एका सरोवराकाठी घनदाट जंगल होते। सरोवर म्हणजे मुलांनो, सरोवर म्हणजे तालाब, तालाब। घनदाट जंगल म्हणजेच घना जंगल। तर एका सरोवराकाठी घनदाट जंगल होते। पशु पक्षी, झाडे झुडपे, डोंगर दऱ्या, कडे कपाड्या, ओले नाले यांनी वेललेले हे जंगल होते। गुहाघाटी बिले, वाघूल आणि जाली अशी सर्व पशु पक्ष्यांची घरे या जंगलात होती। पहा मुलांनो, जंगल म्हणजे किती पशु पक्षी असणार? तर या सगळ्यांची, सर्वांचीच घरे या जंगलामध्ये होती। या जंगलातील सरोवर नेहमी कमलांनी फुललेला असायचे, म्हणून या जंगलाचे नाव पडले कमलबन। तर जंगलाचे नाव कमलबन असे का पडले? या जंगलातील सरोवर नेहमी कमलांच्या फुलांनी फुललेला असायचा। म्हणजेच पहा चित्रामध्ये, तर सरोवर कमलांच्या फुलांनी फुललेला असायचं, म्हणूनच याचं नाव कमलबन असे पडले। पुढे पहा, कमलबनात एक कुटुंब राहत होते। हरिण, हरिणी आणि त्यांचे दोन पाळसे असे ते सुखी कुटुंब होते। पाळसे खूप खेळायचे, एकमेकांना सोडून कुठेही जात नसायचे। त्यांना एकमेकाबद्दल खूप जिव्हाळ होता, म्हणजेच मुलांनो अपार प्रेम होता। पाळसे एकमेकाला सोडून कुठेही जात नसे, ती एकमेकावर खूप प्रेम करत होती आणि एकमेकाच्या संगतीच राहत होती। एकदा हे कुटुंब सरोवराकाठी पाणी प्यायला निघाले। एकदा हे कुटुंब कुठे निघाले? पाणी प्यायला निघाले। पाळसे आनंदाने गाणी गात, खेळत बागडत निघाली होती। त्यांच्यात सावधपणा होता आणि मनात जंगली पशूंची भीती होती। पाळसे खेळत बागडत आपल्या आईबाबांसंगती पाणी प्यायला निघाली होती, परंतु खेळतानाही त्यांच्या मनात सावधपणा होता। कुणाबद्दल? जंगली पशूंबद्दल होता। तर पुढे पहा, त्यांच्यात सावधपणा होता आणि मनात जंगली पशूंची भीती होती। तेवढ्यात त्यांना एका मोठ्या झाडाच्या मागून दोन डोळे चमकताना दिसले। काय दिसले त्यांना? एक झाडा मागून दोन डोळे चमकताना दिसले। कोणाचे असतील ते पाहूया आपण। झाडाच्या मागे वाघ उभा होता। कोण उभा होता? वाघ उभा होता। कुटुंबाला कळून चुकले की आता चौघांपैकी एकाला मारावे लागणार। आता कुटुंबाला कळून चुकले मुलांनो की आता चौघांपैकी एकाला मारावा लागणार। हरिण म्हणाली, तुम्ही तिघे इथून जा, मी मागून येते। हरिण काय म्हणाली? तुम्ही तिघे, हरिण सर्वात प्रथम हरिणच म्हणाली का? कारण ती आई आहे, तर आई असल्यामुळे सर्वात प्रथम तीच म्हणणार की तुम्ही तिघे इथून जा, मी मागून येते। हरिण म्हणाले, नको नको तुम्ही जा, मी मागून येते। तर हरिण काय म्हणाला? नको नको। आई म्हणाली सर्वात प्रथम, त्यानंतर बाबा म्हणाले, नको नको तुम्ही तिघे जा, मी मागून येते। एक पारस म्हणाले, आता मुलांनो पहा, पारस काय म्हणते? नको नको तुम्ही सगळे निघून जा, मी मागे राहतो। पारस काय म्हणाला? तुम्ही सगळे निघून जा, मी मागे राहतो। म्हणजे तुमचे एखादं बाल तरी वाचेल। पारस म्हणजेच हरिणचं मूल काय म्हणालं? आम्ही दोघं आहो, तर आई बाबा तुम्ही आणि हा एक पारस, तुम्ही तिघे इथून निघून जा। जर तुम्ही तिघे गेलात तर तुमच्या जवळ एक तरी बाल वाचेल। हो की नाही? बराबर की नाही? तर पुढे बघा, वाघाने त्यांचे संभाषण ऐकले। संभाषण म्हणजे आपसात बोलणार, ओके, बातचीत। तर वाघ हे सर्व ऐकत होता। तो समोर आला,
हरणीचे कुटुंब थरथर कापायला लागले. वाघ म्हणाला, घाबरू नका. काय म्हणाला वाघ? घाबरू नका, मी तुम्हाला अभय देत आहे. काय म्हणाला वाघ? मी तुम्हाला अभय देत आहे, म्हणजे मी तुम्हाला खात्री देते की मी तुम्हाला मारणार नाही, मी तुम्हाला नक्कीच सोडून देणार. तुम्ही एकमेकांवर किती प्रेम करता, सगळ्यांच्या हृदयात एकमेकांसाठी त्याग करण्याची भावना आहे, एकमेकांविषयी अपार प्रेम आहे, अशा कुटुंबाला कोणाचंच भय नसतं. तुम्ही जा, सुखी रहा, असे म्हणून वाघ निघून गेला. तर मुलांना पहा, एकमेकांवर अपार प्रेम असल्यामुळे वाघानेही त्या तिघांना चौघांना अभय दिली. आत्तापर्यंत ती तिघही चौघही एकमेकाला तुम्ही तिघे जा, तुम्ही तिघे जा असं म्हणत होती. परंतु वाघाने जेव्हा पाहिले की ह्या चौघांचं एकमेकांवर अपार प्रेम आहे, त्या क्षणी वाघाने त्यांना अभय दिले आणि पुढे काय म्हणाले, तुम्ही तिघे चौघेही जा, सुखी रहा, आनंदात रहा. तर मुलांनो, आपल्यालाही काय करायला पाहिजे, आपले आई बाबा, भाई, भाऊ बहीण है ना, तर त्यांच्याकडे आपल्याला आपल्या मनातही अपार प्रेम असायला हवं. तर मुलांनो, पाठ आपल्याला वाचून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि त्याच्या स्वाध्यायामध्ये प्रश्न उत्तर जे दिलेले आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. आपल्या चॅनलवरती प्रश्न उत्तरही अपलोड केलेले आहेत, आपण सर्च करून पाहूया आणि लिहून काढूया. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.